हे गाइस, आई होप यू ऑल डूइंग वेल. सो आता मी महिन्याच्या सुट्ट्या चालले, सगळे आरामात मस्त गर्मीत घरी झोपतायत, खातायत, पितायत, मज्जा करतायत. सो माझी फॅमिली सगळी घरी, आमची येड्यांची जत्रा सगळी घरी जमा झालेली आहे. आणि ॲज ऑलवेज सोहम ब्रिलियंट आणि त्याचा फ्रेंड त्यात अजून एक ब्रिलियंट. तो आमचा म्हणजे माझा भैयाचा सोहमचा इच्छांचा प्लॅन असा चालू आहे की काका काकी आज रात्री आलेत गाडीनं. आणि सोहमला ॲक्च्युली सोहमवर झोपायला गेलो होतो तेव्हा त्याला पैठणचा आवाज येत होता रिअलमध्ये, बट सगळे त्याला लाईटली घेत आहेत की भास असेल. त्याच्या दुसऱ्या दिवशी पण येत होता पण सगळे त्याला लाईटली घेत आहेत. सो सोहम बोलते की ह्यांच्यासोबत एक प्रँक करूया आपण, बांगड्यांचा आवाज करायचा आणि बघू हे काय रिॲक्ट करतात. सो बघू काय रिॲक्शन आहे, उठतायत की नाही, की गोडेवर करून झोपतात आहेत किंवा काय होतं, हे आपल्याला ब्लॉग पूर्ण बघायला लागेल. आणि हे मागचे जे हात ते भूताचे नाही आहेत, घाबरू नका, ते माझे आहेत. आणि ही बघा, ही पिहू. सो पिहूसाठी माझ्याकडे काम आहे. आणि ही आर्या, आर्या पिहूला घेतलं तर तुला घेऊन कसं शूट करणार, सोम कर रे शूट आम्हाला. तिघी तिघी नाही, हा तिघी नाही. माझ्याकडे काम नाही ते करणार आहे. ओके, सो काम असे आहे, पप्पा आहे ना, पप्पा दादाची मस्करी करत होते ना माझ्याशी. मग आपण असं प्लॅनिंग केलं की पप्पा आणि मम्मीला भूत खायला सगळं घाबरवायचं, ठीक आहे. तर ना आमचा असा प्लॅन होता की तू ना तुझा आम्ही मेकअप करतो डेंजर, तू भूतासारखी ऍक्टिंग करायची. तर तू करणार का? तू करणार? कसं करायचं माहितीये? हा मी आ 2 मिनिट्स ब्लॉग साठी बोलते. ऐका, हा नाही नाही, मी सांगते ते करे बघ. दादा आधी सगळे बांगड्यांचा आवाज येतो असं ऍक्टिंग करणारे बाहेर ना, ते आम्ही शूट करतो. त्याच्यानंतर तुझा मेकअप करतो छान, त्याच्यामध्ये ना तुझ्या हातात मी बांगड्या घालतो. आणि ना तुला काय करायचं माहिती आहे, रडत रडत मम्मीकडे जायचं आहे जोर. आता ए भैया, पप्पा उठले तर लाता घालते चौघांना. मी एक सेकंड, तर माझं असं फक्त पप्पाकडे जायचं ना, हळूहळू रडायचं. आणि बोलून एक काय एक आयडिया आहे दीदी, एक आयडिया हिला हिला घेऊ नका, म्हणजे ते मेकअप बिकअप करू नका. जसं पहिल्या धावत केलं ना, ते लोक दरवाजाच्या इथे बघणार की कोण आहे. मी हिला ना तिथे उभा राहायला सांगितलं आणि हिला पटकन आत घ्यायचं, हे चार वेळ झोपून टाकायचं. म्हणजे हिचं झोपली आहे तर कोण होतं काय ते अशी. अरे म्हणजे काय करायचं थांबा, मी सांगतो एकदा एक्सप्लेन करतो. आता मम्मीला बोलव, तुझ्या मम्मीला बोलव, मार मम्मीला. बच्चा स्ट्रॉंग आहे, बच्चा स्ट्रॉंग नाही देत. अरे इथं प्लॅन समजा ना, काय करायचं तुझं, काय चालू लागलंय. हे सोडी काय हायस बेड लाव पहिले तिला, हे पागल ती रड रडायचं. अरे येडा मा, चल बाबू इकडे. पण ठीक आहे, नको लक्ष दे एवढं, काय नाही, इग्नोर इग्नोर लिफ्ट करून येऊ. इग्नोर इग्नोर काय दिला येड्या. अरे तू तू काय करशील ना, अजून ती पागल होईल. मला माहिती ती हळद बिळद लावल्यावर नको लावस. अरे काय करायचंय मला समजेल का? मी कॅमेरा लावतो अशा व्ह्यूला की म्हणजे बाहेरचा ह्याचा पण व्ह्यू भेटेल आणि तिथला पण व्ह्यू भेटेल हॉलमधला. आपलं काय कसं काय चाललं? मेन म्हणजे प्रॉब्लेम आहे की बाहेर लाईट बंद आहे, बाहेर लाईट बंद आहे आणि त्यांचे रिॲक्शन आपल्याला कॅप्चर करता येणार नाही. बट आपण तरी आणि असं पण म्हणतात बाहेर बिबट्या आणि सोम बाहेर झोपत होता एवढे दिवस. शिकार पण नाही क्या? लेकिन हा बिबट्या असं लुकड्या प्राणीचा शिकार नाही करत. शिकारी काय, शिकार करणे शिकारी आहे का? वा 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 वा, ए भैया काय करायचं सांगशील का आता? तू झोपणार फक्त, बाकी काय नाही करणार आहे. अरे तू कर ना भूताची ऍक्टिंग, येईल तुला. काय करायचंय काही समजत नाहीये. जे नवीन येतात ना त्यांच्या जास्त. मी पण तेच बोलणार होते, ईशानला देऊयात आपण. आणि आम्ही सांगितलं पण आहे ना की ईशान असं असं करतोय, त्याच्यामुळे जर असं आणि कसलंय तू हसू नको. ऐकून
आणि रडायचा लिटरली. तुला काजू बिजू लावते, डोळे बिळे लाल दिसले पाहिजेत, खतरनाक वाटते. कशी वाटली माझ्या पप्पा शकुनालाय दिवसभर 100% पडेल. मी पण आहे आणि चौथा यो काहीच नको. आणि उठलंच नाही, इग्नोर केली, आत येणार दुपारी, बाकी काय नाही करणार आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल माहिती आहे? एक फोन घेऊन रेकॉर्डर चालू करून यांच्या हसरणात खाली ठेवा. मम्मी पप्पांना सांगून आली मॅड हेड पोपट झालेला आहे. काय सांगितलं पिऊ यार, चिटिंग करते तू यार. पिऊ एक काय घाण केली यार तू आमच्या ब्लॉगची. मामी बघा, मामी हाय कर, मामी तुझा हाय भेटला. मामा इथे झोप. ए काका घाबरकी रे, घाबरकी काका, घाबरकी काका, घाबर बभूत आलं. ही ना सगळी घाण केली, ही ही मुलगी ती, ही पिऊ चॅप्टर पोरगी. नशी झालाय मेकअप नाही तर सगळा पोपड झाला असता. गाईज वाव व्हॉट अ स्काय, सी काका घाबर घाबर. हे भूत कुठून आलं म्हणे, भूत कुठून आलं? ऐको पिऊ गंदी यार तू, तू कट्टी आहे मी तुझ्याशी. ए चल तुला भूक लागली ना, फापडे देते. ए काका करूया स्क्रिप्टेड, स्क्रिप्टेड करायचं पूर्ण. दे करणार एक्टिंग काकी, करणार एक्टिंग. करूया करूया ना, एक 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 फक्त एक टेक, फक्त एक टेक. आज तुम्ही, आज भूताचं एक्टिंग नाही सोबत. अरे तुम्ही नका करू, ईशान करणार आहे एक्टिंग. फक्त एक टेक, फक्त एक टेक. कंटिन्यू, हा ए कंटिन्यू करायचं ना. सोम सोम ए झोपायचं नाटक कर काका, झोपायचं नाटक कर. ए जा ए जा जा जा, फोन ठेव फोन ठेव फोन ठेव आणि झोप काकी झोप. ए काकी झोप ना, काकी झोप चल. हा सिरियस आहे एकदम. मला लई भीती वाटते मुंबईला चला, मला लई भीती वाटते मुंबईला चला. हे बंद करू का जर आवाज नाही येणार. ए काकी घाबरला कशी करते ग तू, तसं कर सेम. आम्हाला आवाज येत होता, कुत्री उडत होती असं. ए ठेव रेकॉर्डर. सो गाईज बघा आज पुनवचा रात आहे. अशी बोलशील ना मी असं आधी हसू, असं नाही बोलणार. फक्त काय करणार ईशान, तुला काय करायचं माहितीये ना, बांगड्या वाजवायचे. हे बघा ही लाईट पण चालू करूया. कॅमेरा चालू ठेवतोय, आवाज येणार काय? जोरात बोला, काय बोलाल ते. ठीक आहे, हळू आवाज आला तरी हिडन कॅमेरा मध्ये नाही येणार. सॉरी आवाज नाही. गाईज बघा इथे सगळे झोपलेले आहेत आणि आपण, मी इथे बघायला की झोपला इथे माझा, आणि मी इथे अशी झोपून ती शूट करते. ठीक आहे, तुमच्यासाठी खास, तुमच्यासाठी काही पण. ईशानचा मेकअप करूयात आपण. ए मामी मामी, आम्ही व्लॉग शूट करतोय. गप्पच नाही झोप आली. ए भैया उठ, चल उठ. अरे कंचना काय नाही, फक्त ह्याला काजळला, फक्त ह्याला काजळला बस, फक्त काजळ. ए मामी काजळ आहे तुझ्याकडे? अबे बा तिकडे कुंकू आहे बघ, तो कुंकू लाव. फुलांचा काजळ आहे जे बकवास आहे ते मी ह्याला लावते. सस्ता सस्ता माल काय यार, मुलगी बनवते. इशू रडणार कसं असतो आता? नाही सुरमा भाई, बाम लावून जा बाम. अरे तेव्हा डेंजर दिसणार.
असं जरा दिसलं पाहिजे असं काय काय मला बी दाखव त्याला कुठे दाखवते एवढं हसता हसता रडू की रडता रडता बाम कोण आहे सो गाइस हे स्वच प्रूफ आहे वॉटर प्रूफ आहे जाणार नाही उद्यापर्यंत बाय बिना बोले सब लगा रे इसलो थांबी लावतो थांब अरे पापा लावतो नुसतं अरे मजा बघता मामीचा आमचा जागा वेळ चांगलंय त्याला लावते त्याच्या अंदाजाला लावते सोन त्याच्या वरच्या पापणी चहा दिलाय तुला आता मी करून एक काम करतो मी डोळ्यात बोट टाकतो बाबू डोळ्यात बोट टाक परत परत आता गेलं तसं नाही भीती वाटत हसले रडणार का रे बांगड्या ए बांगड्या घालतोय घाल घाल आईचा गो माझं सगळं कॉल्लो याने कुंकू लावा कुंकू अरे पाणी घे बघा ए हळूहळू हे बघा हळद कुंकू वगैरे आणलंय सोहमने आणि इशाला आम्ही रेडी करतोय मस्त बांगड्या बिंगड्या घातल्यात आणि काढ झोपलेत टाइम झालाय एक आणि काकी दिवसभर ट्रॅव्हलिंग मध्ये होते त्याच्यामुळे सगळे थकलेत त्याच्यामुळे झोपलेत पप्पा मम्मी पण बाहेर गेले पण ते पप्पा मम्मी काका काकीच बाहेर आहेत आणि बाकी सगळे जे आम्ही प्लॅन केलेले सगळे आतेत सो बघूयात काय होतंय घाबरतायत की नाही काका मारतोय की काय किंवा काय होतंय सगळं आमचा प्लॅन चौपट करून घाबरणार सो गाईज ब्लॉग कंटिन्यू करा चॅनलला सबस्क्राईब करा ह्याने मला कामाला लावलं आणि स्वतः बोलतो मी हाय तुझ्या सोबत काय करायचे तर आणि बेडवर झोपून राहिला काहीच केलं नाही आता भावांनो मित्र कधी बनवला का ना तशी भावा खरंच मित्र नका इथे पण असं इथे लाव इथे लाव इथे असं लाव लाव ए चला झोपतील ती राक्षस केला त्याला स्टोरी टाकतोय मायकाचं ओळखलं बघू ईशान इथे बघ एकदम बियर्ड लुक स्माईल ला डेंजर असतं माहितीये ना हे बस बघू इकडे ए बस ए चला ए चला ए चला चला अरे उलट हे हो हळूहळू डोक्यावर बसून बांगड्या वाजव ए तुम्ही दोघी इथे थांबा वर थांबा तुम्ही दोघी वर थांबा तुम्ही दोघी इथेच थांबा इथेच थांबा सो ए तू काकाच्या डोक्याच्या वर बसून रडजोरा जोरात हे बघा गाईस कसे गाड झोपलेले आहेत ए सोम रेकॉर्डर ठेवणार हे बघा माझे मम्मी वगैरे पप्पा सगळे झोपलेत आणि हा बघा लक्की ओके रेडी Yeah.
तू झोपशील का? ए काका घाबर की खरोखर आर घाबर उठून उतरून काय झालं? पिक्चर बघतो ना तू? पिक्चर बघतो ना? झोप आलेलं आहे. कर कर झोप काका, झोप 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 झोप. इकडे इकडे एक गप्पा लपलोय आपण. ए मम्मी अगं तू झोप की कशा अशी करते ग? अरे स्क्रिप्टेड वाटते. नाही नाही काका घाबर. काकी उठ की ग तू पण. हे सगळं पिऊमुळे झालंय. अशा प्रकारे आपला प्लॅन लॉक झालेला आहे. सो सॉरी. खोटं खोटंच पण घाबरत नाही. सांगितलं त्यांना घाबरा खोटं खोटंचा पण घाबरत नाही. ए यार एवढा मेकअप केला का घाबर की एकदा? काका तू प्लॅन फ्लॉप केलास. एवढा मेकअप आमचा वेस्ट घालवलास. ए तू झोप, तुझ्यामुळे झाले सगळं. ए बाया पोपट झाला. तरी माझ्या फॅमिलीने खूप जास्त कोऑपरेट केला माझ्यासोबत. बट आता त्यांना ऍक्टिंग येत नाही माझ्यासारखी. घाबरलेच नाही तर मम्मी काय करू? हे सगळं पिऊमुळे झालंय. सो पिऊला सांगा हे असं नाही करायचं. नाही करणे का? हा देते तुम्हाला फापडे खायला, थांबा. सो गाईज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पण मी आय एम मेक शुअर दॅट की नेक्स्ट व्लॉगमध्ये मी काहीतरी प्रँक करेल आणि जो वर्क होईल. आत्ता पोपट झालेला आहे. सो सो सॉरी सो सॉरी. ही बघा ही मी. क्यूट आहे ग आर्या तू, क्यूट आहे एकदम. माझ्यासोबत नाही झाला, तू केला. अरे यार आपला प्लॅन आता कसं काय करायचं आपण यार? पोपट झाला आपला. आपला पोपट झाला. पोपट 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 झाला. हो हो भैया येतोय. तो जुनीचा पोपट झालाय. काय करायचं? अजून काय करायचं? सकाळी उठून जायचं दुकान करायचं जायचं. आता आम्ही झोपतो. गुड नाईट. गुड नाईट.